संस्कृतीचे रक्षक असं स्वतःच स्वतःला म्हणून घेऊन काही लोक उगाच पोलीसगिरी करत फिरत असतात आणि या सगळ्याचा फटका कोणाला बसतो तर तो आपल्याला. तरुणांनी जरा काही फ्रीक आउट करायचं म्हटलं का लगेच त्यांचे ऑब्जेक्शन्स असतात. मँगलोरमध्ये हेच झालं ना, एका पबमध्ये श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन काही मुलींवरती हल्ले केले. काही गरज होती का त्यांना हे सगळं करायची, पण ते त्यांनी केलं. हे सगळं बघून आपल्या इकडचं पब्लिकही जाम वैतागलं. त्यांचा हा संताप त्यांनी व्यक्त केला युट्यूबकडे. हिटलरशाही चालू आहे, कोणी येतं आणि कोणी मारून जातं. पबमध्ये अनेक मुली होत्या आणि त्यांनी फक्त चार मुलींनाच का पकडलं. ते डान्स बार वगैरे बंद केले ना आता सरकारने, तर ते पबमध्ये पण नाही जायला पाहिजे. आय एम टोटली अगेन्स्ट इट. इट्स नॉट अ फेअर फाईट. पण त्यांनी जे काय केलं ते चुकीचं आहे. आपण स्वतः व्यवस्थित वागलं तर मग काय पुढे काय घडत नाही. मुलं काही करतात, मुली पण मुलीने केलं का होत लगेच बोलायला लागतात, असं कसं होत. जर का अशा चांगल्या घरातल्या मुली असतील तर त्यांनी जाऊ नये. त्यांना असं वाटतंय म्हणून त्यांच्या पुढे सणी ठेवावं. मुलींना एन्जॉय करायचं तर करू दे, आणि मुलं आणि मुली आता काही डिफरन्स नाही आहे त्याच्यामध्ये. जे संस्कृती सोबत संस्कृती रक्षक जे स्वतःला म्हणतात, तर त्यांनी ह्याचा पण विचार करा की स्त्रियांना मारणं हे पण आपल्या संस्कृतीत बसत नाही. आजकालची मुलं जे काय वागते ते पण बरोबर नाही आहे. इट इज लाईक पीपल्स लाईफ, पीपल्सचं लाईफ आहे, त्या लोकांना हवं तसं एन्जॉय करणारच. द गर्ल शुड यु नो दे शुड टेक सम ट्रेनिंग ऑफ सेल्फ डिफेन्स, विच इज बहुत ज्यादा इम्पॉर्टंट आहे आजच्या लाईफ मध्ये. प्रत्येक वेळेस मुलींनीच रिस्ट्रिक्टेड राहावं आणि मुलांनी हवं ते करावं असं होतं का श्रीराम सेनेचं म्हणणं? सगळेजण अशी काय करत असं काय नाही. आता मी सुद्धा पबमध्ये जातो, पण मी काय मी स्मोक करत नाही, मी ड्रिंक पण करत नाही. नुसतं पबमध्ये जाऊन सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. अगर लडकी वहां पे अलाउड है तो फिर लड़कियां क्यों. आपल्या कॉज साठी फाईट तर आपण केलंच पाहिजे, पण हे दरवेळेला फाईट करणं इज नॉट द ओनली पर्याय. फॉर एक्झाम्पल, संपन्न आणि प्रमोद या दोघांचा कॉज आहे निसर्गाचा. मग या निसर्गामध्ये त्यांना एक गोष्ट मिसिंग वाटते, ती म्हणजे चिमण्या. आहेत कुठे चिमण्या आता? म्हणूनच ही दोघं या चिमण्यांसाठी काय करतायत सांगते आपली चिमणी रिपोर्टर मिथिला. ही आहे चिवताई. चिवताईला लागते वीज भर जागा, पण तुमच्या कॉन्क्रीट जंगल मध्ये मला जागाच नाहीये. मला अंगणात कोणी दाणेच नाही टाकत, कारण आता अंगणच नाहीये. मी जिथे जाते तिथून मला हुसकावून लावतात, म्हणून आम्ही शहरापासून दूर गेलोय. याच गोष्टीची खबर प्रमोद आणि त्याच्या मित्रांना न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधासारखी लागली. झालं असं की आम्ही कॉलेजचे स्टुडंट, मी आणि माझा मित्र सुधीर सकपाळ, आम्ही दोघे कॉलेज एका बाहेर बसतो होतो चहा पित एका वेळेला. संध्याकाळच्या वेळेला वरून एक फक्त जस्ट एक काठी पडली डोक्यामध्ये, काठी पडली म्हणून आम्ही सहज वर बघितलं तर की वर, अरे वर काऊ एक घर करत होतं. तर मग लक्षात आलं की मग विषय वाढत गेले की अरे काऊ घर करतो. मग काऊचं घर, आता काऊनी झाडावर घर केलं, चिऊचं घर कधी दिसत नाही रे झाडांवर आपल्याला, मग चिऊ कुठे घर करते? मग डोंट वरी, यावर एक सोल्युशन आहे. आपल्या बाल्कनीत त्यांना छोटीशी जागा देता येऊ शकते. या आयडियाला प्रमोद, संपन्न आणि त्यांच्या गँगनी नाव दिलं स्पॅरोज शेल्टर आणि सुरू झाला प्रचार. सेटअप केलं यतीश आणि अरुंधतीच्या घरात. त्यांच्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
असं घरी एक भाजी भाजी कीड होती, कीड मी अशी सहज ठेवली तिथे, तर चिमणा आला आणि लगेच ती जिवंत कीड पकडली आणि पिल्लांना भरवलं. ते अनुभवलेलं खूप छान वाटलं. ते म्हणजे असं जिवंत कीड त्याने पकडली आणि पिल्लांना भरवलं. गवत आणून तिथे ठेवतो, कलर कलरचं गवत आणून तिथे ठेवलं तर अक्षरशः तेच ते गवत घेऊन जातात आणि आतमध्ये त्यांचं गाली चहा करतात. आम्हाला नेहमी वाटतं की अरे आपण लेमन ग्रास म्हणजे गवती चहा ठेवावा, म्हणजे आतमध्ये त्यांना सुगंध पण छान येईल, फ्रेश वाटेल. नेमका त्या दिवशी दसरा होता आणि आम्ही इकडे गोंड्याची फुलं करत माळ करत बसलेलो आणि नेमका त्यांनी ना चिमण्यांनी हार जो सुकलेला हार असतो तो अक्षरशः आणला त्या नेस्टिंगसाठी आणि तो असा अर्धा लटकत होता बाहेर. तर असं वाटत होतं जसं काही दसऱ्याच्या दिवशी त्यांनी आपल्या घरट्याला सुद्धा असा हार लावला. तुम्हाला माहिती आहे ना आपण यंगस्टर्स कित्येकदा एकेका आउटिंगमध्ये 500 रुपये असेच ब्लो अप करतो, पण आपण जर का त्याच पैशाने एक सही स्पॅरो शेल्टर घेतलं तर किती मस्त होईल. आणि तुम्हाला माहितीये का यातली काय काय शेल्टर्स तर इतकी क्यूट असतात की तुम्हाला एवढूच होऊन तुमच्या बोरिंग अपार्टमेंट्स ऐवजी यातच राहायला खूप आवडेल. जिकडे पब्लिक आम्हाला मिळू शकतं आणि बेसिकली नेचर ओरिएंटेड पब्लिक मिळतं तिकडे आम्ही बेसिकली कॅम्पेन करतो. तर काय लहान मुलं किंवा टीनेजर्स त्यांना इंटरेस्ट नसतो, मोठ्या माणसांनाही इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर बाकीचे इतर गोष्टी असतात जसं अवेअरनेस स्प्रेड करायचं. म्हणजे ज्यांना व्हॉलेंटियर्स व्हायचं नसतं त्यांना आम्ही अवेअरनेस स्प्रेड करतो की अशाशा कमी होत चाललंय. आणि मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे खूप जणांना आमच्याबरोबर सहमत होतात की हो खरंच कमी होत चाललंय आणि आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही असं प्रकारे राबवतो.